नमस्कार मंडळी, काल एकादशी होती तर मी तुम्हाला उपवासाची कडी दाखवले. आज बारस आहे, त्यानिमित्त मी तुम्हाला दूध खीरची रेसिपी दाखवते. हे दूध आहे जे मलाईवाला गवळीकडून घेतो तेवाला. हे 1.5 लिटर दूध आहे, ह्याला गरम करून मी उकळी घेतली ऑलरेडी. ह्याला साय नाही जमू द्यायचं, ते उकळून घ्यायचे. उकळी घेतल्यानंतर ह्याला आटवायचं चांगला. म्हणजे 1.5 लिटर दूध आहे तर आपण त्याला 1 लिटर करायचं आहे. त्यानंतर ह्याला लागणारं साहित्य, तांदूळ आहेत 1 चमचा जे सकाळी भिजू घातले पाण्यामध्ये. ह्याची आता मी पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीकसा. ह्याला लागतील विलायची 4-5, हे असे सोलून घ्यायचे. हे पावडर नाही करायचं मिक्सरमधून, हे सगळी विलायची सोलून घेऊन आणि ही बारीक विलायची एकदम, म्हणजे विलायचीमध्ये बारीक आहे पण त्यात पण एकदम बारीकवाले असते ज्याला सुगंध जास्त असतो. ह्याच्यात 1 चमचा साखर टाकायचं आहे. हे आपण पोळपाट आहे ज्याच्यावरती आपण चपात्या करतो, त्यात अशी 1 चमचा साखर टाकायची. आणि आपण जसं लाटण्याने आपण चपातीला लाटतो ना, तसे हे बारीक करून घ्यायचं. हे असं केल्यानंतर ह्याचं सुगंध आणि टेस्ट वेगळाच येतो. असं एकदम बारीकसं करून घ्यायचं, जे साखर बारीक विलायची आणि आपली विलायची त्याच्यामध्ये बारीक होते. चांगली उकळी घ्यायची आणि हे जे भांडं आहे ना ते जाडसर घ्यायचं आहे, पातळ भांड्यात नाही घ्यायचं, नाहीतर खाली दूध लागेल. आणि कंटिन्यू असा फिरवायचा आहे, याला थोडासा जाडसरपणा यायला पाहिजे दुधाला. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि 1 चमचा पाणी थोडंसं घालून हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून. हे असं आपण कंटिन्यू ह्या पळीने फिरवत आहे, नाहीतर खाली दूध लागलं की त्याचा असा करपलेला वास येतो. त्यामुळं कंटिन्यूअस फिरवत राहायचं आहे. दूध 1.5 लिटर दुधाचं आपण 1 लिटर दूध करून घ्यायचं घोटून. ही अशी चांगली उकळी येते, असं जाडसर झालं की दूध. जे आपल्या घरी असतात त्याच गोष्टीपासून आपण हा पदार्थ बनवतो. आपण हे अशी उकळी आली चांगली, तर ह्याच्यामध्ये हे जे तांदळाचं पेस्ट करून घेतलं होतं ते ॲड करायचं आणि त्याला फिरवायचं, म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे. दहा मिनिट झालंय, त्यानंतर मी हे बंद करते. ही जी विलायचीची पावडर केली होती ती अशी ह्याच्यामध्ये ॲड करायची. ही अशी विलायची जाडी भरडी दिसते, दुसरं काहीच नाही टाकायचं. आणि तुम्हाला जितकं साखर लागतं चवीला, म्हणजे तुम्ही जसं गोड किंवा मिडियम, ह्याला थोडं साखर जास्त लागतं. हे 1.5 लिटर दुधाला हे 200 ग्रॅम तरी साखर लागतं. हे साखर टाकून झाल्यानंतर असं आपण 10 मिनिट चांगलं ह्याला खळखळून उकळी द्यायची. 1 चमचा ह्याच्यामध्ये कंटिन्यू फिरवायचं आहे, म्हणजे ह्याच्यावरती साय नाही यायला पाहिजे. साय आले तर मग ते असं नाही व्यवस्थित लागत. हे आता 10 मिनिट झाला ह्याला. ह्याला फक्त दूध, साखर, विलायची ह्या 3च गोष्टी लागतात आणि तांदळाचं 1 चमचा तांदूळ ज्याचं आपण पेस्ट केलं आहे. तुम्ही बघू शकता असं ह्याचं जाडसर. ही आपली
दूध खीर रेडी आहे। तुम्ही हे असंच असं पण खाऊ शकता, नुसतं खीर जसं घेतो आपण तसं, आणि चपातीसोबत। हे चपातीसोबतच असं दूध खीर म्हणून खाल्लं जातं। आम्ही लहान असायचो ना, म्हणजे आमच्या लहानपणी आजी हे नेहमी बनवायचे। हे आपलं दूध खीर रेडी आहे। तुम्ही नक्की हा पदार्थ करून बघा आणि कसा झालाय ते कमेंट करून सांगा। मी परत भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।